नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात हलक्या पाऊस तर आज पुन्हा शक्यता। तर मित्रांनो बघा, मध्य महाराष्ट्रामध्ये हलका पाऊस पडणार आहे आणि परत आज आणि उद्या पाऊस पडण्याची पुन्हा शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। किती जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती सांगतो। चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। चला तर व्हिडिओ चालू करूया। बघा, ईशान्य मौसमी वारे सक्रिय असल्याने दक्षिण भारतातील या राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। तर बघा मित्रांनो, पावसाचा जोर हा पुन्हा वाढणार आहे। तर शनिवारपर्यंत म्हणजे तारीख 21 मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। तर 21 तारखेला बघा मित्रांनो, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। 2 दिवसापासून राज्यातील काही भागात काही अंशात ढगाळ वातावरण आहे। यामुळे नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या व ढगाळ वातावरणामुळे महाराष्ट्र व कोकणात सकाळपासून उकाडा वाढला असून कमाल तापमानात चढ उतार हा सुरूच आहे। आज आणि उद्या तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्राने सांगितले आहे। तर 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत आहे असे हवामान खात्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे। तर अरबी समुद्राच्या दक्षिण आणि भागात गुरुवारी तारीख 19 कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे। 19 तारखेला मित्रांनो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे। यामुळे पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे। उत्तरेकडे राज्यात थंडी वाढू लागली असून विदर्भाच्या काही भागात कुंची थंडी वाढू लागली आहे। सध्या पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांना अडथळा निर्माण होऊन असल्याने गारठा कमी झाला आहे। बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत असून उकाड्यात वाढ झाली आहे। ईशान्य मौसमी वारे सक्रिय असल्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। तर शनिवारपर्यंत तारीख 21 मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे। शनिवारपर्यंत 21 मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर दक्षिण भारतातील राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। अरबी समुद्राच्या दक्षिण भागात चक्रकर वाऱ्याची स्थिती असून हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। गुरुवारी तारीख 19 या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे। या प्रणालीची तीव्रता वाढून ही पश्चिमेकडून सरकून जाण्याची शक्यता आहे। या दरम्यान उत्तरेकडे वाऱ्याचे प्रवाह महाराष्ट्राकडे येऊन राज्याच्या किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे। पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहणार असल्याने सकाळी गारठा तर दुपारी उकाडा असे हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे। तर येथे होणार हलका पाऊस, तर किती जिल्ह्यात हा पाऊस होणार आहे बघा। शुक्रवारी म्हणजे आजच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ, हे होते शुक्रवारचे अपडेट। पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये खूप विचारता माझा जिल्हा आहे का, माझा जिल्हा आहे का। तर बघा मित्रांनो, लक्ष देऊन ऐका, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, हे शुक्रवारचे अपडेट होते। एवढ्या ठिकाणी हलका पाऊस पडणार आहे। तर शनिवारीच म्हणजे उद्या बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी शनिवारी पाऊस पडणार आहे म्हणजेच उद्या। तर बघा मित्रांनो, पुन्हा एकदा महाराष्ट्रात हलका पाऊस पडणार आहे आज आणि उद्या पुन्हा शक्यता आहे।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.